नमस्कार मैत्रिणींनो, नथीचे कोणते व किती प्रकार आहेत, तसेच नथीचा सध्याचा ट्रेंड काय आहे हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल, म्हणूनच मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। चला तर मग जाणून घेऊया नक्की नथीचे कोणकोणते डिझाईन्स आहेत। नंबर एक आहे ब्राह्मणी पारंपरिक मोती नथ। कायमस्वरूपी जपली जाणारी आणि अगदी पूर्वपरंपरागत चालत आलेली नथ म्हणजे ही ब्राह्मणी मोती नथ। कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही नथ शोभून तर दिसतेच, पण या नथीसह तुम्ही मोत्याचे दागिने घातले तर तुमच्या लुकला अधिक शोभा येते। ही नथ तुम्हाला अनेक डिझाईन्समध्ये आता मिळते, पण त्यावर मोती आणि लाल खडा हे असायलाच हवं। ही नथ या खड्यानेच ओळखली जाते, शिवाय ही नथ इतर नथीपेक्षा आकाराने थोडी मोठी असते। असं असलं तरीही नऊवारी साडीवर हीच नथ घातली जाते, कारण या साड्यांबरोबर या नथीने कोणत्याही महिलेचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं। नथीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कारवारी नथ। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परंपरा ही कारवारी नथ दर्शविते। ही नथ थोडीफार बानू नथीप्रमाणेच दिसते, पण यामध्ये थोडासा दाक्षिणात्य तडका असतो। कारवार या शहरावरून या नथीला नाव देण्यात आले आहे। ही नथ सोनं मोती बसरा मोती यांनी तयार करण्यात येते। ही नथ बऱ्यापैकी नाजूक प्रकारात मोडते। साधारण उभा चेहरा असणाऱ्या महिलांना अशा प्रकारची नथ अगदी शोभून दिसते। तुम्ही पाचवारी साडीवर अशा तऱ्हेची नथ घालू शकता। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे पारंपरिक पेशवाई नथ। पेशवाई नथ ही तिच्या पारंपरिकता क्रिएटिव्हिटी आणि त्यावरील केलेले नाजूक काम यासाठी ओळखली जाते। ही सध्याच्या ट्रेंडमध्ये एक डिझायनर नथ म्हणून देखील वापरली जाते। या नथी बऱ्यापैकी आकाराने लहान असतात, तसेच साडीवर कोल्हापुरी साज आणि मोत्यांच्या दागिन्यासह ही नथ परिधान केल्यास महिलेचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं। तसंच चेहऱ्यावर या नथीमुळे एक वेगळाच असा लुक येतो। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे हिऱ्याची नथ। हिरा म्हणजे प्रत्येक महिलेचा आवडता विषय। हिऱ्याची नथ ही अतिशय नाजूक असून महाग देखील असते। ही नथ मुख्यत्वे राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे। हिऱ्याची नथ लग्नामध्ये खूपच सुंदर दिसते। त्याशिवाय तुम्ही भरजरी लहंग्यासोबत ही जडाऊ नथ घालू शकता। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे बाजीराव मस्तानी नथ। बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये फॅशन म्हणून अथवा भूमिकेची गरज म्हणून या नथीचा वापर केला गेला आहे। बाजीराव मस्तानीमधील काशीबाई साकारण्यासाठी प्रियांका चोप्राने ही नथ घातली होती। ही नथ नंतर फारच लोकप्रिय झाली। लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्याची ही नथ सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते। या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही रंगाच्या मोत्यांचा वापर केला जातो। तसेच ह्याचा आकार थोडा मोठा असून याची तार मात्र सरळ रेषेत असते। पूर्वीच्या महिला ज्या तऱ्हेने मोठ्या आकाराच्या नथी वापरायच्या त्याच तऱ्हेने ही नथ बनवण्यात आली आहे। त्यामुळे तुमचा चेहरा थोडासा चौकोनी अथवा लांबसर असेल तर अशी नथ तुमच्या चेहऱ्यावर अतिशय शोभून दिसेल। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे जड पुणेरी नथ। पुणेरी नथ ही इतर नथीच्या तुलनेत जड असते। ही नथ सर्क्युलर आकारात असून यावर फुलाचं डिझाईन असतं। मोठे मोती आणि खड्यांनी ही नथ बनवण्यात येते। इतर नथीपेक्षा ही नथ बरीच वेगळी आणि भारदस्त दिसते। ज्या महिलांना जड दागिने घालायला आवडतात त्यांना ही नथ अधिक शोभून दिसते। तसंच ज्या महिलांचा चेहरा थोडा गोल असतो त्यांच्यावरही ही नथ खूप शोभून दिसते। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे बानू नथ। मराठीतील जय मल्हार ही मालिका खूपच गाजली आणि त्यापेक्षाही गाजली ती म्हणजे बानूची नथ। अर्धगोलाकार असणारी ही नथ आकाराने लहान असते, पण त्याचा नाजूकपणाच महिलाचं सौंदर्य अधिक वाढवतो। याशिवाय ही नथ तुम्ही आधुनिक कपड्यांवरही घालू शकता, म्हणजे महाराष्ट्रीयन कुर्ता आणि त्याखाली जीन्स असा पेहराव केल्यावरही तुम्हाला ही नथ खूप शोभून दिसेल। यामधील खडे आणि मोती हे दोन्ही आकाराने लहान असतात, पण हेच त्याचं वैशिष्ट्य आहे। अजूनही ही नथ खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे हूप नथ। काही महिलांना खूप मोठ्या आकाराच्या आणि जड नथी आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हूप नथ हा प्रकार खूपच चांगला आहे। ही नथ अजिबातच जड नसते, त्याशिवाय तुम्ही बराच वेळ ही नथ घालून राहू शकता। मराठमोळ्या लग्नात अशी नथ कमी दिसते, पण गुजराती कम्युनिटीमध्ये या नथीचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो। पण हल्ली लहंग्यावर अशा तऱ्हेची नथ घालण्याचा ट्रेंड आहे।
काहीतरी वेगळा करण्यासाठी आणि नेहमीपेक्षा वेगळा लुक मिळवण्यासाठी अशा तऱ्हेच्या नथीचा वापर करण्यात येतो। नथीचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे मुघल नथ। हल्ली बऱ्याच जणींना आपल्या लग्नामध्ये साडीपेक्षा लहंगा घालणे जास्त ट्रेंडी वाटतं। त्यावेळी नेहमीच्या पारंपरिक नथीपेक्षा मुघल नथ घालायला काही महिला जास्त प्राधान्य देतात। ही नथ म्हणजे मोठी रिंग असते आणि त्याला जोडलेली चेन तुमच्या केसात सुद्धा अडकवता येते, त्यामुळे ही नथ सारखी हाताने सांभाळावी लागत नाही। अर्थात ही नथ नेहमीच्या पारंपरिक कपड्यांवर नक्की शोभून दिसत नाही, पण जर तुम्ही मॉडर्न आणि आधुनिक कपडे घातले तर ही नथ अतिशय शोभून दिसते, हे नक्की।